गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहे गणपतीसाठी खास प्रसाद, चण्यांचा प्रसाद. तर हे आपण चणे भिजवलेले होते, रात्री भिजवलेले. आता मी त्याच्या 3 शिट्ट्या काढून असे पूर्ण असे शिजवून घेतलेले आहेत. असे पूर्ण शिजवायचे. आता आपण कढई घेतली. कढईमध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकलेला आहे. जिरं मोहरी तडतडलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण आपले चणे टाकणार आहोत शिजवलेले. पूर्णपणे पाणी आपण संपवलेलं आहे. तेल आहे आता आणि हे आपण तेलामध्ये चांगले 5 मिनिटं परतलेले आहे. आता त्याच्यामध्ये आपण आपला रेग्युलरचा मसाला टाकणार आहोत. थोडीशी हळद टाकणार आहोत. परत एक भाजी करणार आहोत. ते झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकणार आहोत. साखरेचा चमचा साखर टाकणार आहोत. साखर टाकल्यानंतर लगेच मी वरून थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यावर परत एकत्र करायचं आणि 5 मिनटं चांगलं शिजून घ्यायचं. परत त्यामध्ये खोबरं टाकणार आहोत. ओलं खोबरं खाऊन टाकायचं, किसून किंवा खाऊन टाकायचं. पण चांगले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. अशा प्रकारे तयार झाला बाप्पांसाठी चण्याचा प्रसाद.